गेल्या 9 वर्षांमध्ये भारताला एक मजबूत अर्थव्यवस्थेत परिवर्तित केलाय. आम्ही 11व्या नंबरचे होतो, आता 5व्या क्रमांकावर आलो, लवकरच 3र्या क्रमांकावर येणार आहोत. लोक विचारतात 5व्या क्रमांकावर आलो तर माझं काय भलं झालं. मी त्यांना सांगू इच्छितो, देशाची अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्या अर्थव्यवस्थेतनं संधी तयार होते, त्या अर्थव्यवस्थेतनं रोजगार तयार होतो, त्या अर्थव्यवस्थेतनं देशाच्या तिजोरीत पैसा येतो, त्या अर्थव्यवस्थेमुळे रस्ते बनतात, पूल बनतात, घरं बनतात, पिण्याच्या पाण्याच्या योजना बनतात, बांध बनतात, सिंचाई होते, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होतं. आमचे शिवराजजी या ठिकाणी लाडली बहिणा योजना चालवू शकतात, याचं कारण त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा आला. हा पैसा का आला? हा पैसा देशाची अर्थव्यवस्था मोठी झाली म्हणून आला. देशाची अर्थव्यवस्था मोठी झाली की या ठिकाणी जनहिताकरता आमच्या तिजोरीमध्ये पैसा होतो. आणि मोदीजींनी तर या देशाचा जो पैसा लोकांनी चोरून नेला होता तो पैसा ही तिजोरीमध्ये परत आणला आणि सांगितलं गरीब का पैसा गरीब तक पोहोचेगा, आणि म्हणून या ठिकाणी परिवर्तन होत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे. 2024 मध्ये पुन्हा मोदीजी निवडून येणार आहेत आणि 2024 ते 2029 हे अशा प्रकारचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारताच्या इतिहासाचा स्वर्णिम पिरियड हा 2024 नंतर येणार आहे. 2024 नंतरच्या भारताला आणि मोदीजींना जगातली कुठली ताकद थांबवू शकणार नाही. पण माझा सवाल आहे की 2024 मध्ये मोदीजी ज्यावेळी हा विकासाचा रथ वेगानं घेऊन जातील त्यावेळी मध्य प्रदेश त्या रथामध्ये असेल की मध्य प्रदेशचं इंजिन कमलनाथच्या रूपानं त्या रथाला मागे खेचणार असेल, हा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून ही केवळ मध्य प्रदेश पुरतं एखाद्याला मुख्यमंत्री बनवण्यापुरतं अशा प्रकारची निवडणूक नाही आहे, तर मध्य प्रदेशचं पुढचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी तुमच्या मुलांचं काय होणार, त्यांच्या मुलांचं काय होणार, आमच्या देशाचं काय होणार, देशाच्या विकास यात्रेमध्ये मध्य प्रदेश असणार आहे की नाही हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आता लोकांचं मन म्हणलंय मी अख्ख्या मध्य प्रदेशचा दौरा करून आलो आहे, आता मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टी को आने से कोई ताकत रोक नहीं सकती. लेकिन संसद वालों, मेरा आपसे सवाल है, बीजेपी तो नहीं रुकेगी पर क्या उसके साथ साथ हमारे नाना भाऊ भी होंगे, ये आप मुझे बताइए. सांगा हाथ भर करो, नाना भाऊ पर असतील का? नाना भाऊ जिंकतील का? तुमचं वोट कोणाला? तुमचं वोट कोणाला? कोणाच्या मागे तुम्ही? मोदीजी, मोदीजी, मोदीजी. तर मोदीजींना मजबूत करायचं असेल तर मध्य प्रदेश मध्ये भाजपा आणि संसद मध्ये नाना भाऊ हे एकदा तुम्ही समीकरण केलं की चिंता सोडून द्यायची, पुढचे 5 वर्ष चिंता करायची नाही. तुमचा आणि तुमच्या परिवाराची चिंता शिवराजजी करतील, मोदीजी करतील आणि आमचे नाना भाऊ करतील, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो.